नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. आणि या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतो आपल्या सगळ्यांसाठी आनंदाच्या असणाऱ्या बातमीने. अभिमानास्पद बातमी ही, राफेल लढाऊ विमान आज औपचारिकरित्या भारतीय हवाई दलामध्ये थोड्याच वेळात दाखल होत आहे आणि या निमित्तानं अंबाला वायुदल तळावर विमाखदार सोहळा पार पडतो. सकाळी 10 वाजता म्हणजे अवघ्या काही मिनिटांनी आपण म्हणूयात या सोहळ्याला सुरुवात होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली, दसॉ एव्हिएशनचे CEO, भारतीय वायुदल प्रमुख RKS भदौरिया आणि संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत उपस्थित असतील. सोहळ्यामध्ये राफेलची सर्व धर्मपूजा पार पडेल आणि त्यानंतर विमानाची प्रात्यक्षिक केली जातील. हरियाणातल्या अंबाला इथलीही दृश्य आपण बघतोय आणि आज राफेलचं स्क्वॉडन जे आपल्याकडे दाखल झालेलं आहे त्याचा एक औपचारिक प्रवेश जो आहे तो आज केला जातोय भारतीय हवाई दलामध्ये. कोणत्याही देशाची शक्ती ही त्या देशाच्या लष्करी सामर्थ्याने देखील ओळखली जाते आणि आज राफेलच्या औपचारिक प्रवेशामुळे, राफेलच्या स्क्वॉडनच्या औपचारिक प्रवेशामुळे आपली सामरिक ताकद जी आहे ती वाढलेली आहे. शेजारी शत्रू जे आहेत आपले, त्यामध्ये चीन, पाकिस्तान हे वारंवार सीमेवरती कुरघोड्या करत असतात आणि यावेळी आपण यापूर्वी आपल्याकडे असणाऱ्या लढाऊ विमानांच्या माध्यमातून त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एअर स्ट्राईक देखील आपण केलं पण आता राफेल हे कुठल्याही देशाच्या सीमेत न घुसता दुरून वेगाने हे क्षेपणास्त्रांचा मारा करू शकतं आणि त्यामुळे आज राफेलचं हे स्क्वॉडन आपल्या भारतीय हवाई दलामध्ये दाखल होणं हे आपल्या सगळ्यांसाठीच आपली ताकद वाढवणार आहे. प्रत्येक भारतीयासाठी आनंदाची ही बातमी आहे. म्हणून आजच्या या औपचारिक प्रवेशाची तयारी देखील जोरदार करण्यात आलेली आहे. त्याबद्दलचा एक सोहळा पार पडतोय तो अंबाला या हवाई तळावरती. आज या जे राफेल आपल्याकडे, जे राफेलचं स्क्वॉडन आपल्याकडे आलेलं आहे त्याची सर्व धर्मपूजा जी आहे ती केली जाईल. या राफेलबद्दल आपण चर्चा करतोय पण कसं आहे हे राफेल लढाऊ विमान जाणून घेऊयात. याची लांबी जी आहे ती साधारण 15.30 मीटर आहे. याची उंची 5.30 मीटर आहे. विमानाचं वजन जे आहे ते 10 टन इतकं आहे. त्याची क्षेपणास्त्र क्षमता आहे 9.5 टन. त्याची इंधन क्षमता आहे 4.7 टन. एकदा इंधन भरल्यावर 3700 किलोमीटरची त्याची क्षमता आहे. कमाल वेग त्याचा 2205 किलोमीटर प्रति तास अत्यंत वेगाने जातं. याला स्टार ऑफ द स्काय म्हटलं जातं. लँड होण्यासाठी लागणारी त्याची धावपट्टी आहे 450 मीटर. आकाशात ते किती उंच उडू शकतं तर ते 50,000 फुटांपर्यंत उडू शकतं. अशी ताकद आहे या राफेलची. त्यामुळे यापूर्वी आपल्याकडे सुखोई विमान आहे पण आता आपल्या भारतीय वायुदलाच्या या विमानांच्या ताफ्यामध्ये राफेलचा सहभाग असणं हे शत्रूच्या पोटात गोळा निर्माण करणार आहे. गोळाच येईल त्यांना कारण आत्ता आपण जर बघितलं तर सीमेवरती चीनच्या देखील कुरघोड्या सुरू आहेत. पाकिस्तानही वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. अशावेळी जे मानसिक युद्ध त्यांच्याकडनं केलं जातं, मानसिक युद्ध म्हणजेच सीमेवरती वारंवार त्यांच्याकडे असणारा जो काही त्यांची जी शस्त्रसामग्री, मग त्यामध्ये रणगाडे असतील, हेलिकॉप्टर्स असतील, त्याचं आवागमन होत असतं आणि यातनंच ते आपल्यावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण त्या दबावाला एक शक्तिशाली उत्तर म्हणजे राफेलचं स्क्वॉडन आज औपचारिकरित्या आपल्या भारतीय हवाई दलाच्या समूहामध्ये सहभागी होणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, फ्रान्सचे संरक्षण मंत्री आणि त्याचबरोबर दसॉ एव्हिएशनचे CEO, आपले लष्कर प्रमुख यांच्या उपस्थितीत हा सहभाग केला जातोय. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञानानं सज्ज असं हे राफेल, म्हणजे राफेलबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. आज त्याचा औपचारिक प्रवेश आपल्याकडे पार पडतोय. भारतीय लष्कराकरता आजचा दिवस ऐतिहासिक म्हणायचा? आजचा दिवस ऐतिहासिक आहे. पूर्व लद्दाखमध्ये भारत व चीन यांच्या सीमेवरील तणाव वाढला असताना अंबाला हवाई तळावरती आज राफेल लढाऊ विमानाच्या पहिल्या तुकडीचं भारतीय हवाई दलात औपचारिकरित्या समावेश केला जात आहे. महत्वाचं म्हणजे राफेलच्या समावेशाबरोबर
समावेशावेळी पारंपरिक सर्वधर्म पूजा होणार आहे. राफेल आणि तेजस विमानांचं सारंग जे आहे त्याच्या हवाई कसोटी देखील पाहायला मिळणार आहे आणि हवाई प्रदर्शन देखील सहभागी असणार आहे आजच्या ह्याच्यात. हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम असणार आहे. हा कार्यक्रम हवाई दलाच्या इतिहासातील अतिशय महत्वाचा मैलाचा दगड ठरेल अशा प्रकारचे वक्तव्य हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी दिले आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम हा ऐतिहासिक असणार आहे. फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशन कंपनीने तयार केलेली ही राफेल लढा विमाने त्यांचे आकाशातील प्रभुत्व आणि अचूक हल्ले करण्याकरिता प्रसिद्ध आहे. त्याचमुळे भारतीय हवाई दलामध्ये याचा समावेश केला जात आहे. राफेल विमानांचा हवाई दलाच्या 17व्या स्क्वॉडनमध्ये आज समारंभापूर्वक त्याचा समावेश केला जाणार आहे. राफेलच्या ताफ्याला पाण्याच्या तोफांनी म्हणजे वॉटर कॅननी पारंपरिक पद्धतीने सलामी देखील दिली जाणार असल्याची वायुदलाचे प्रवक्ते विंग कमांडर इंद्रदील नील यांनी स्पष्ट केलं आहे. सोबतच जर बघितलं हा राफेलचा जो सौदा आहे तो जवळपास 59,000 कोटी रुपयाचा असून याच्या माध्यमातून 36 राफेल विमाने भारताने खरेदी केलेले आहे. भारताने फ्रान्स सोबत आंतर सरकार करार केल्यानंतर सुमारे 4 वर्षांनी 5 राफेल विमानांची पहिली तुकडी 29 जुलैला भारतात पोहोचली होती विशाल. आणि सोबतच जर बघितलं याच्या या कार्यक्रमामध्ये संरक्षण राज्यमंत्री राजनाथ सिंग, त्यानंतर फ्रान्समधील समपरस्त जे तिथले संरक्षण राज्यमंत्री प्रोडेन्स प्रादी, संरक्षण दलाचे तिन्ही दलांचे प्रमुख जे आहेत ज्याला CDS चीफ डिफेन्स सर्व्हिसेस प्रमुख म्हणून ओळखलं जातं असं जनरल BP रावत, त्यानंतर हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल RK भदौरिया, संरक्षण सचिव अजय कुमार यांच्यासह अनेक मान्यवर आजच्या या कार्यक्रमात उपस्थित होणार आहे. या समारंभात सहभागी होण्याकरिता फ्रेंच शिष्टमंडळ देखील भारतामध्ये असलेले फ्रान्सचे राजदूत एम्युअल रिनाईन, फ्रान्सच्या वायुसेनेचे उपप्रमुख एअर जनरल एरिक ऑलोलेट आणि दसॉल्ट एव्हिएशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियन आणि क्षेपणास्त्र उत्पादन कंपनीचे ABD CEO एरिक बेजाल यांचा आजच्या या कार्यक्रमात समावेश आहे. आजचा हा कार्यक्रम अतिशय देखणा आणि लोक असं म्हणता येईल की भारताच्या ज्याला गोल्डन एरो असं संबोधलं जातं भारतीय हवाई दलाला, त्यामध्ये आपल्याला त्याचा इतिहास जर आपण बघितला 1951 मध्ये गोल्डन एरोचं फॉर्मेशन झालं होतं आणि त्यानंतर 2016 मध्ये या एअरफोर्स याला B-21 गोल्डन एरोची सुरुवात झाली होती. त्यानंतर बघितलं 2019 मध्ये अंबालामध्ये राफेल विमान येईल या संदर्भात स्पष्ट करण्यात आलं होतं. 2020 मध्ये 5 राफेल जे आहे ते स्क्वॉडन 17वं स्क्वॉडन हे याच्यात इन्क्लूड करणार आहे, म्हणजे अंतर्भाव करण्यात येणार आहे. आपल्याला गोल्डन एरो जे समोर जातो ज्यामध्ये या एअरक्राफ्ट ऑपरेट केले जाते, वेगवेगळे विमानं त्यांनी ऑपरेट केली जातात, त्यामध्ये सगळ्यात पहिलं विमान जे आलं होतं भारतामध्ये ते हार्वर्ड 2B म्हणजे 1951 ते 1955 दरम्यान हे विमान भारताच्या हवाई दलात सहभागी होतं. त्यानंतर पहिलं जे फायटर जेट आहे जे गोल्डन एरोच्या पूर्ण समूहात आलं होतं ते 1955-1957 दरम्यान या 2 वर्ष यांनी एका भारतीय आवाजाला सेवा केली. ते डी हेल्विसन वॅम्पायर असं त्याचं नाव होतं. त्यानंतर हॉकर्स हंटर नावाचं जे विमान आहे ते 1957-1975 या दरम्यान भारतीय आवाजाला त्यांनी सेवा दिली आणि MiG-21 2016 पर्यंत हे भारताच्या हवाई दलामध्ये सेवा देत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर घेतलं राफेलचा हा देखणा भारतीय हवाई दलाची मान उंचावणारा आणि ऐतिहासिक कार्यक्रम आज असणार आहे विशाल. आणि आजचा हा सोहळा एका अर्थाने आपल्या शत्रू राष्ट्रांना देखील उत्तर आहे की तुम्ही जर सीमेवरती आमच्या वाटेला जाल तर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ शकतो. कारण तसं जर बघायला गेलं तर चीनच्या वतीने जे मानसिक युद्ध पुकारण्यात आलेलं आहे, चीन देखील सीमेवरती त्यांचे रणगाडे त्यांचे हेलिकॉप्टर आणून आपल्यावरती मानसिक दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, तर आजचा हा सोहळा किंवा राफेलचा हा प्रवेश जो आहे त्यांना देखील उत्तर आहे. बरोबर आहे विशाल. चीन असो किंवा पाकिस्तान असो या दोन्ही देशांना एक प्रकारे सडेतोड उत्तर देण्याची भारतीय हवाई दलामध्ये राफेल यांची अतिशय महत्वाची भूमिका असणार आहे. राफेल हे विविध क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत, सोबत लेझर आणि अचूक टार्गेट अचूक लक्ष्य करण्यामध्ये राफेलची किमया आहे. आणि सोबतच जर बघितलं या राफेलच्या विमानाच्या माध्यमातून एक प्रकारे भारतीय हवाई दलामध्ये आकाशात प्रभुत्व आणि अचूक हल्ले. प्रशांत मी तुला जरा थांबवतोय, आपले प्रतिनिधी तिथे पार पडणाऱ्या सोहळ्याचा आढावा घेतात, बघूयात काय सांगतात ते.
जिसमें फ्लाई पास्ट के बाद जब प्लेन लैंड करेगा उसका स्वागत किस तरीके से होगा? वाटर कैनन हवाई पट्टी के दोनों तरफ लगे होंगे, पानी ऊपर से गेट बन गया होगा पानी का पूरा, और उसके बीच में से राफेल जहाज यहाँ हवाई पट्टी पर चलेगा, बेहद खूबसूरत दृश्य होगा। और इसी हवाई पट्टी पर वो तैयारी की गई। देखिए, मैं अपने कैमरामैन से कहूँगा नसीब से कि वो दिखाएं, वो वाटर कैनन आपको नजर आ रहे हैं वहाँ पर तैनात हैं, उनको पोजीशन किया जाएगा हवाई पट्टी के दोनों तरफ और एक गेट बना दिया जाएगा पानी का वाटर कैनन के को चला करके। उस गेट के अंदर से जब राफेल जहाज गुजरेगा बेहद खूबसूरत दृश्य होगा, ताकत का प्रदर्शन होगा, और उसी के साथ इंडक्ट हो जाएगा, भारतीय वायुसेना का हिस्सा बन जाएगा राफेल जहाज, जिसमें जबरदस्त मारक क्षमता है, जिसमें एक ही फ्लाइट में बहुत दूर तक उड़ान भरने की क्षमता है, हवा में रिफ्यूल हो सकता है, जमीन पर उतरने की जरूरत नहीं है, दुश्मन के दांत खट्टे करने हैं हवा में ही रिफ्यूल हो सकता है, लगातार उड़ान भर सकता है, ये सबसे बड़ी ताकत में से है। और उससे भी बड़ी बात कि अगर जरूरत पड़ती है तो रडार को भी चकमा देने की क्षमता है, लेटेस्ट इलेक्ट्रॉनिक्स है इसमें, जिससे कि इसकी ताकत और ज्यादा बढ़ जाती है। मारक क्षमता इसकी हमने आपको बताई 40 किलोमीटर से 400 किलोमीटर तक, अलग अलग मिसाइल सिस्टम इसमें लैस हैं जो हवा में मार कर सकते हैं, हवा से जमीन पर भी मार कर सकते हैं, तो एक बहुत बड़ी ताकत बढ़ने वाली है। इसलिए एक बहुत बड़ा दिन है आज भारतीय वायुसेना के लिए, राफेल लगभग आप समझिए कि 2 दशक के बाद।